नमस्कार, मी संपदा पंडित आपटे. खुल्या गटासाठी योजलेल्या नाट्यवाचन या स्पर्धेसाठी एक छोटंसं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करते. नाटक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित, संन्यस्त खड्ग, प्रवेश तिसरा. पण सिद्धार्थ, अरे तू ज्या क्षत्रिय कुळात उत्पन्न झालास त्याचे मुकुट धारण करणे हेच कर्तव्य होय. निदान अशी भिक्षावृत्ती तरी आचरू नकोस. तो आपल्या कुळाचा धर्म नव्हे. महाराज, आपल्या कुळाचा तो धर्म नसेल, पण माझ्या कुळाचा धर्म आहे. अरे सिद्धार्था, ज्या या तुझ्या शाक्य कुळात महासामंत म्हणून गाजलेले 22 पूर्वज 22 मुकुटाधीश पिढ्या होऊन गेला, त्यात एकही भिक्षा मागणारा झाला नाही, तेव्हा तुझ्या कुळाचा भिक्षा मागणे हाच धर्म हे तू म्हणतोस तरी कसे? कारण महाराज, तुम्ही सांगता ती गोष्ट सिद्धार्थ गौतमाच्या कुळाची आहे, पण मी तथागत आता सिद्धार्थ गौतम नसून बुद्ध आहे. आणि माझ्या बुद्ध कुळात जे पूर्वबुद्ध होऊन गेले ते सर्व ह्याच भिक्षावृत्तीचे अवलंबन करीत आले. पण भिक्षा जरी मागावयाची, तरी प्रत्यक्ष राजवाड्यात या तुझ्या सर्व शिष्य संघाची भिक्षेची व्यवस्था केली असता प्रथम तिकडे जावयाचे कि या अस्पृश्यांच्या गल्ल्याकुंचातून तुकडे वेचित हिंडावयाचे? महाराज, समजा एखाद्या वैद्यापाशी एखाद्या रोगावर उत्कृष्ट औषध आहे, तर त्याने प्रथम कोणाच्या घरी जावे? जो निरोगी आहे, धष्टपुष्ट आहे त्याच्या, किंवा जो त्या रोगाने अगदी आर्त झाला असेल त्याच्या? अर्थात जो त्या रोगाने अगदी आर्त झाला असेल त्याच्या. तर मग महाराज, मी त्या राजवाड्यात प्रथम न येता ह्या दीन अस्पृश्यांकडे प्रथम गेलो हे सूचित केले. महान साधने अंती मनुष्य मात्रांचे परम दुःख दूर करण्याची परम औषधी मला सापडली आहे. आणि मनुष्य मात्रातील हे अस्पृश्य परम दुःखी आहेत. खायला नाही, प्यायला नाही, राहायला नाही. अहोर प्रेमाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवून समाधान करण्यासाठी त्यांचं कोणी उरलेले नाही. गावातील कुत्र्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवताना मी हजारो चातुर्वर्ण्यांस पाहिले आहे. कुत्र्यांची पाळीव पिल्ले हातात उचलून त्यांचे कौतुक करताना मी त्रैवर्णिकांस पाहिले आहे. पण ह्या दीनहीन अस्पृश्यांची सोन्यासारखी मुलं कुत्र्यांच्या मुलानेही त्यांच कोणी विचारित नाही. त्यांच्या सावलीचा विटाळ अशा या दुःखी प्राण्यांसारखे दुसरे कोणी दुःखी मला मनुष्य जातीत दिसले नाहीत. म्हणून मी प्रथमत या अत्यंत दुःखांतरचे दुःख हरण करून त्यांचाही मोक्ष सुखाचा आस्वाद कसा घेता येईल याचा उपाय सांगण्यास गेलो. या अनुचित ते काय झाले महाराज? तुझे विचार अत्यंत उदार आहेत यात शंका नाही, पण त्या लोकांचे भिक्षान्न स्वीकारणे तरी अनुचित नाही काय? त्यांचे अशुद्धाविषयीच विचाराल तर मग महाराज, या अस्पृश्यांच्या अंगातील अशुद्ध अगदी आम्हा ब्राह्मण क्षत्रियांच्या अशुद्ध इतकंच आरक्त. शुद्ध वा अशुद्ध असत हेच रक्त, हाच वर्ण, रंग, रूप, गुण सर्व अगदी मनुष्यांसारखी मनुष्य आहेत महाराज. ते धुतले म्हणजे त्यांचेही हात साफ होतात. असेच तांदूळ अशाच पाण्याने धुवून अशाच हाताने अशाच अग्नीवर त्यांनी ठेवली असता असाच
तुमच्या भातासारखा शुद्ध भात अस्पृश्यांच्याही घरी शिजतो. तसाच शुद्ध भात शुद्ध भावनेने त्यांनी घातला. मी घेतला. मी नुसत्या त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवण्याने जर त्या दीन जीवांस स्वर्गतुल्य आनंद होत आहे, तर तेवढा हात फिरवण्याचे औदार्य मी न दाखवणे म्हणजे माणुसकीच मुकणेच नाही का? महाराज, वर्णाहंकारांनी माणूसच माणसाचा भयंकर शत्रू झालेला आहे. म्हणून तथागत बुद्ध केवळ गुणावरून शीलावरून माणसाची योग्यता ठरवतो, जन्मावरून नाही. जन्मजात ब्राह्मण क्षत्रियात त्याला पतित आढळतात आणि जन्मजात पतित अस्पृश्यातही त्याला ब्राह्मण क्षत्रिय आढळतात. बुद्धाने जी अमृताची पाणपोई घातली आहे तिवर प्रत्येक तांधलेल्या जीवास जीवनाचे पाणी पिता येते. तिथे वर्णाहंकाराचा विटाळ मानला जात नाही. तू खरोखरीच कोणी अलौकिक आत्मा आहेस. धन्य धन्य माझा वंश की तू माझ्या पोटी जन्माला आलास. सिद्धार्था, बुद्धा, आता शिष्यांसह एकदा तरी माझ्या राजवाड्यात आपण भिक्षेस यावे. तसेच एकदा तरी माझ्या सुशील सुनेस, तुझ्या विरही पत्नीस, देवी यशोधरेसही भेट द्यावी. जशी महाराजांची इच्छा. बुद्धं शरणं गच्छामि, धर्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. धन्यवाद.